मालकाचा विश्वास संपादन करून 12 लाख रुपयांचा माल भरलेली गाडी फरार केल्याची घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी 48 तासांच्या आत आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ज्ञानेश्वर सोने यांनी तक्रार दिली होती. यानुसार पोलीस निरीक्षक शरद चंद्र रोडगे हे तपास करत होते. रोडगे यांनी तात्काळ बातमीदारामार्फत माहिती काढली असता आरोपी हा मध्य प्रदेशला गेल्याची माहिती मिळाल्याने एक पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले होते. या पथकाने 48 तासाच्या आत मध्य प्रदेश येथे जाऊन आरोपी लोकेश केदारमल कुंभोज याला ताब्यात घेऊन विचारपूस करत असताने धामनोड येथील गोडाऊनमध्ये मुद्देमाल ठेवल्याची माहिती दिल्याने त्या ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील माल पंचासमक्ष जप्त केलाय. यात 12,61,195 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यातील आरोपी लोकेश कुंभोजाला अटक केली असून गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक ग्रामीण निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक औरंगाबाद जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक देविदास घात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल थोटे सुरवशे यांनी कामगिरी पार पाडली आहे. अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रा, MIDC.